नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डायलॉग रायटिंग बद्दल माहिती घेणार आहोत. त्या डायलॉग रायटिंग मध्ये कोणकोणते भाग आहेत ते आपण आज पाहणार आहोत. म्हणजेच काय तर मार्किंग स्कीमा कसा आहे, त्यानंतर फॉर्मॅट कसा असतो आणि आपण उदाहरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी डायलॉग रायटिंग बद्दल एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे लेटर रायटिंग त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ह्यांचे दोन प्रकार असतात, त्याचप्रमाणे डायलॉग रायटिंगचे पण दोन प्रकार असतात. पण त्यामधला आपण शक्यतो एकच प्रकार वापरतो, तो म्हणजेच काय तर आउटर डायलॉग रायटिंग. आता आउटरच्या व्यतिरिक्त इनर डायलॉग रायटिंग पण असतो. ज्या डायलॉग रायटिंग मध्ये आपण स्वतःशीच बोलत असतो त्या डायलॉग रायटिंगला आपण इनर डायलॉग रायटिंग असे म्हणतो. आणि आउटर मध्ये काय तर आपलं नेहमीप्रमाणेच आहे, त्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती असतात त्याला आपण आउटर डायलॉग रायटिंग असे म्हणतो. आपण इंग्लिशच्या बुकमध्ये किंवा कोणत्याही इंग्लिशच्या लेसनमध्ये आपण पाहिलं असेल, कधी कधी एखादी व्यक्ती स्वतःशीच बोलते की तो मला असं असं म्हणलेलं आहे किंवा ती अशी अशी बोललेली आहे. हे जेव्हा तो आठवतो म्हणजे जुन्या गोष्टी जो आठवतो दुसऱ्यांबरोबर झालेलं कन्व्हर्जेशन, त्याला आपण इनर डायलॉग रायटिंग असे म्हणतो. आणि आउटरमध्ये काय ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीचा समावेश होतो आणि ते प्रत्येकाचं नाव किंवा जो काही असेल त्या व्यक्तीप्रमाणे तो आपण डायलॉग रायटिंग देतो. म्हणजेच काय समजा आता एका डायलॉग रायटिंगमध्ये दोन पर्सन आहेत, म्हणजेच काय तर दोन व्यक्ती आहेत, एक ए आणि दुसरी बी, तर आपण त्यांच्या नावाने ए चा डायलॉग त्यानंतर बी चा डायलॉग असं प्रत्येकाचं सेपरेट ओळीवर जेव्हा आपण लिहितो त्याला आपण आउटर डायलॉग रायटिंग असे म्हणतो. त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव आणि डायलॉग यांचा समावेश होतो. आणि इनर मध्येच काय तर ह्याच म्हणजेच कोणत्या तर आउटर डायलॉग रायटिंग मध्येच समजा एखादी व्यक्ती स्वतःशीच मनामध्ये पुटपुटते त्यावेळेला आपण ब्रॅकेटमध्ये काहीतरी लिहितो, त्यांचा समावेश किंवा त्या ब्रॅकेटमधील वाक्याचा समावेश जर आउटर डायलॉग रायटिंग मध्ये झाला तर त्याला आपण इनर डायलॉग रायटिंग असे म्हणतो. पण शक्यतो आपण आउटर डायलॉग रायटिंग हा भागच जास्त वापरतो. या व्हिडिओमध्येही आपण त्याच डायलॉग रायटिंगबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता आपण जी काही माहिती थोडक्यात पाहिली आहे ती आपण सविस्तर मध्ये पुढे पाहूया. डायलॉग रायटिंग मध्ये आपण सुरुवातीला मेन पॉइंट्स बघणार आहोत, ते कोणते कोणते आहेत पाहूया आपण. पहिला पॉइंट आहे मस्ट अंडरस्टँड द टॉपिक बीइंग डिस्कस. जो कोणताही टॉपिक किंवा जो काही टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत डायलॉगमध्ये तो आपण आधी समजून घेतला पाहिजे. इच पर्सन किंवा स्पीकर शुड बी ऑन न्यू लाईन ओर पॅरेग्राफ. प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जो कोणी बोलणार आहे त्याचा डायलॉग हा नवीन लाईनवर सुरू झाला पाहिजे. दी पॉइंट्स इन्क्लुडेड इन डायलॉग शुड बी मिनिंगफुल. डायलॉगमध्ये जे काही पॉईंट्स आपण ॲड करणार ते पूर्ण अर्थपूर्ण असणे गरजेचं आहे. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल बट कन्वे ऑल पॉईंट्स थ्रू डायलॉग. आपला जो डायलॉग रायटिंग आहे तो लहान आणि एकदम साधा असला पाहिजे, पण त्यामध्ये जे काही पॉईंट दिले असतील ते सर्वच सर्व पॉईंट येणे गरजेचं आहे. म्हणजेच काय तर आपला डायलॉग रायटिंग हा 5 मार्क्सचा असतो, म्हणजे त्या ठिकाणी टोटल 10 डायलॉग 10 पॉईंट असणे गरजेचं आहे. मेक इट ॲज रिअल कन्व्हर्जेशन बिटवीन गिवन पर्सन्स. जे काही कन्व्हर्जेशन आपण करणार या डायलॉग रायटिंगमधून ते दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमधलं असेल मग ते एकदम रिअल आहे, खरेखुरे आहे असं या ठिकाणी वाटलं पाहिजे. ट्राय नॉट टू यूज डायलॉग्स दॅट लीड टू नो लॉजिकल कन्क्लुजन. ज्या डायलॉगला काही अर्थ नाही आहे, नो लॉजिकल कन्क्लुजन म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, असे डायलॉग या ठिकाणी यूज करायचे नाही आहे. प्रॉपर सिक्वेन्स अँड नो ग्रामर मिस्टेक्स. या ठिकाणी आपला डायलॉग हा प्रॉपर सिक्वेन्समध्ये असला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा ग्रामर मिस्टेक्स या ठिकाणी नको आहे. प्रॉपर सिक्वेन्समध्ये म्हणजे काय तर जो सुरुवात आपण केली पाहिजे ती सुरुवातच झाली पाहिजे आणि जो मेन भाग आहे तो मध्ये आणि शेवट ही शेवटला झाली पाहिजे, त्यांचं मिक्सअप होता कामी नये, ह्याला म्हणणार प्रॉपर सिक्वेन्स. त्यानंतर आपण मार्किंग स्कीमा फॉर डायलॉग रायटिंग पाहणार आहोत. या ठिकाणी प्रत्येक प्रॉपर सिक्वेन्स आणि ग्रामॅटिकल मिस्टेक नसलेल्या डायलॉगला हाफ मार्क्स दिलेला आहे. आपल्याला कमीत कमी 10 डायलॉग या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रत्येक डायलॉगला हाफ मार्क्स असे टोटल 5 मार्क्स या ठिकाणी आहेत. आपण 10 जास्त पण लिहू शकतो पण ते अर्थपूर्ण पाहिजे आणि खूप मोठेही नको आहेत. त्यानंतर आहे फॉर्मॅट फॉर डायलॉग रायटिंग. या ठिकाणी सर्वात पहिला टायटल येते. टायटल म्हणजेच काय तर हेडिंग. हे आपण देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत, पण जर एक्झाममध्ये आपल्याला दिलं असेल टायटल लिहायचं आहे तर आपल्याला लिहावं लागणार, नसेल तर आपल्याला काही गरज नाही आहे. त्यानंतर
या ठिकाणी पहा नेम ऑफ द पर्सन, जे काही पर्सन असतील. आता या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून दोन घेतलेले आहेत, म्हणून आपण दोन पर्सनचे डायलॉग या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपल्याला सुरुवात त्यांच्या नावाने किंवा जे काही दिलं असेल त्या हेडिंगने करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॅश किंवा कोलन लिहायचे आहेत. ते लिहून झाल्यानंतर आपल्याला त्यासमोर प्रत्येकाचा डायलॉग लिहायचा आहे. एका व्यक्तीचा डायलॉग झाला का मग दुसऱ्या व्यक्तीचा, मग तिसऱ्या व्यक्तीचा. आपल्याला फॉर्मॅटमध्ये दाखवलेलं आहे, प्रत्येक व्यक्ती ही नवीन लाईनवर सुरू होते, त्याच पुढे ती सुरू होत नाही. सेम अशाच प्रकारे आपल्याला डायलॉग रायटिंग करायचं आहे. नवीन डायलॉग हा नवीन लाईनवर आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल ऑफ डायलॉग रायटिंग पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मेक यूज ऑफ फॉलोइंग पॉईंट्स टू डेव्हलप अँड इमॅजिनेटिव्ह डायलॉग बिटवीन डॉक्टर अँड पेशंट. आपल्याला खाली दिलेल्या पॉईंट्सचा वापर करून डॉक्टर आणि पेशंटमधला डायलॉग या ठिकाणी लिहायचा आहे. पॉईंट्स वाचत आहे काय दिलेले आहेत ते. ग्रीटिंग फ्रॉम डॉक्टर अँड पेशंट म्हणजे काय, डॉक्टर आणि पेशंट एकमेकांना ग्रीट करतात, वेलकम करतात. डॉक्टर आस्क पेशंट प्रॉब्लेम, डॉक्टर पेशंटला त्याचा प्रॉब्लेम विचारणार. पेशंट हॅज फीवर अँड हेडेक, पेशंटला या ठिकाणी ताप आणि डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे तो डॉक्टरला सांगणार. डॉक्टर गिव्ज ॲडवाईस अबाउट मेडिसिन, डॉक्टर गोळ्यांबद्दल पेशंटला ॲडवाईस देणार, त्या कशा घ्यायचं काय ते. आणि सर्वात शेवटचा पॉईंट आहे, पेशंट गिव्ज फी अँड थँक्स डॉक्टर, पेशंट डॉक्टरला त्यांची फी देऊन थँक्स म्हणणार आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. हे पाच पॉईंट आपल्याला डायलॉगमध्ये यूज करायचे आहे. त्यानंतर बिगिन युअर डायलॉग ॲज, या ठिकाणी आपण डायलॉग कशाप्रकारे सुरुवात करायचं आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. सुरुवातीला पेशंट गुड मॉर्निंग डॉक्टर म्हणणार आहे, त्यानंतर डॉक्टर त्याला रिस्पॉन्स देणार आहे. यानुसार आपल्याला या ठिकाणी डायलॉग सुरू करायचे आहे. आता हे पाच पॉईंट आपण घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये आहेत म्हणून पुन्हा पुन्हा पाहायची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट एक्झाम्पल समजून घेऊया. पहा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण एक्झाम्पलला हेडिंग पण दिलेलं आहे, डॉक्टर अँड पेशंट ॲट क्लिनिक. या ठिकाणी ही द्यायची गरज नाही आहे, जर एक्झाममध्ये विचारलं तर द्यायचं, नाही विचारलं तर हेडिंग द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण पेशंट आणि डॉक्टरच्या कन्व्हर्सेशनला सुरू केलेली आहे. पेशंट म्हणतोय गुड मॉर्निंग डॉक्टर, आणि डॉक्टर त्याला रिस्पॉन्स देतोय गुड मॉर्निंग, कम अँड सीट, व्हॉट्स द ट्रबल, आणि त्याला विचारतोय काय प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पेशंट पुन्हा रिस्पॉन्स देतोय आय हॅव बीन अंडर फीवर फॉर 4 डेज, मला 4 दिवसापासून ताप आहे. डॉक्टर त्याला पुन्हा विचारतोय एनी अदर इलनेस, आणखी काही प्रॉब्लेम आहे का. पेशंट म्हणतोय आय हॅव हेडेक अल्सो, मला डोकेदुखी पण आहे. डॉक्टर म्हणतोय पुन्हा ओके लेट मी चेक, ठीक आहे मला चेक करू दे किंवा मला तपासू दे. त्यानंतर पेशंट पुन्हा रिस्पॉन्स देतोय व्हॉट हॅपन डॉक्टर, डॉक्टर काय झालं. डॉक्टर पुन्हा रिस्पॉन्स देतोय यू हॅव व्हायरल फीवर, तुझा ताप हा व्हायरल ताप आहे. टेक दिस टॅबलेट्स ट्राईस अ डे फॉर 5 डेज, ह्या गोळ्या घे आणि 5 दिवसासाठी दिवसातून 3 वेळा घे. कम बॅक इफ प्रॉब्लेम कंटिन्यूज, जर हा त्रास परत होतच राहिला तर तू पुन्हा ये. त्यानंतर पेशंट रिस्पॉन्स देतोय ओके डॉक्टर, ठीक आहे डॉक्टर, टेक दिस फीज अँड थँक्स, ही तुमची फी घ्या आणि धन्यवाद. आणि डॉक्टर पुन्हा रिस्पॉन्स करतो वेलकम. या ठिकाणी आपल्याला जे काही पॉईंट दिलेले आहेत ते पॉईंट सर्व आपण या एक्झाम्पलमध्ये यूज केलेले आहेत. त्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला बिगिनिंग म्हणजे सुरुवात करायला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आपण या डायलॉग रायटिंगमध्ये सुरुवात केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग रायटिंग बद्दल माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आपण डायलॉग रायटिंगचे मेन पॉईंट्स म्हणजेच काय, तर डायलॉग रायटिंग करताना महत्त्वाचे कोणते कोणते पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. त्यानंतर मार्किंग स्कीमा म्हणजेच काय, तर कोणत्या भागाला किती मार्क्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंगचा फॉर्मॅट जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि नंतर डायलॉग रायटिंगचं एक्झाम्पल पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला इतरांना शेअर करायला विसरायचं नाही, तसेच आपल्या स्टुडंट सफारी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.